नमस्कार, मी अनिता अनिता केदास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या मेथांबा दाखवा, तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि चवीला एकदम उत्कृष्ट असा मेथांबा. तर मेथी कधी टाकावी ही मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, म्हणजे तो मेथांबा अजिबात कडू होत नाही. तर तेव्हा तुम्ही हा नक्की व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, आणि अजून जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली अनिता केदास रेसिपीच्या बाजूला सबस्क्राईबचं आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्याच्या बाजूलाच एक बेल आयकॉन आहे ते पण आवर्जून क्लिक करा, म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच बघू शकाल. तर चला आता आपण बघूया चटपटीत चवदार असा मेथांबा. मेथांबा बनवण्यासाठी मी इथे घेतली आहे 1.5 कप कैरी, साल काढून अशी कापून घेतलेली आहे, आणि ही मी कमी आंबट कैरी घेतलेली आहे, अशी तोतापुरी कैरी छान अशी कडक हिरवी असावी. 1.5 कपासाठी मी 1/4 कप गूळ घेतलेला आहे आणि गूळ सुरेने कापून घेतलेला आहे. आपल्याला 2 चमचे पाणी लागणार आहे कैरी शिजवण्यासाठी. 1 टीस्पून जिरा घेतलेला आहे. ही घेतलेली आहे कलौंजी, याने टेस्ट खूप छान येते. ही बघा, आणि फार औषधी असते ही, तरी तुम्हाला कुठेही ग्रोसरी शॉपमध्ये मिळेल. ही पण 1 टीस्पून घेतलेली आहे. बडीशेप घेतलेली आहे 1 टीस्पून, लाल मिरची पावडर 1 टीस्पून, 1/2 चमचा हळद घेतली आहे आणि 1/2 टीस्पून मीठ घेतलेलं आहे. मीठ आपल्याला जास्त नाही लागणार आहे कारण आपण गूळ घालतो आहे. आणि तेल घेतलं आहे 1 टेबलस्पून. आता आपण फोडणी करूया. इथे मी पॅन तापवून घेतला आहे, त्यात तेल घालूया. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान तापलं आहे, आपण जिरे घालूया. जिरे छान फुलू द्यायचे आपल्याला. हे बघा, जिरे आपले छान फुललेले आहेत. गॅस कमी ठेवायचा आहे. आता आपण ही कलवंजी घालून घेऊया. छान 1-30 सेकंद परतून घ्यायची आहे तेलात. बडीशेप घालूया, ही पण 30 सेकंद परतून घ्यायची आहे. बडीशेपने पण चव अतिशय छान लागते मेथांब्याची. आता आपण हळद घालूया. लाल मिरची पावडर छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलात. लगेच कैरी घालूया. कैरी पण छान मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण मीठ घालूया. हे छान मिक्स झालं आहे. आता आपण पाणी घालून घेऊया. आणि झाकण ठेवून आपण कैरी मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. 5 किंवा 7 मिनटं लागतील, 5 मिनटांनी चेक करूया आपण. आणि हे बघा, 6 मिनटं झाली, आपण बघूया. 5 मिनटाने मी चेक केलेलं तर आपले हे कैरी छान शिजलेली, हे बघा, लगेच तुटते आहे ती, हे बघा. आणि सॉरी, माझी मेथीची वाटी, मेथांबा म्हणजे मेथी बाजूला राहून गेली कारण ती नंतर घालायची असते, म्हणजे आपला मेथांबा कडू होत नाही. त्याकरता मी इथे तेल थोडंसं तेही बाजूला ठेवलेलं. थोडंसं यात तेल घालून घेऊया. तेल तापलं की ही मेथी घालायची. 1 टीस्पून मेथी घालायची आपल्याला 1.5 कपासाठी. आणि छान 1 मिनिट अशी परतून घ्यायची आहे. 1 मिनिट झालं आहे, मेथी छान परतली गेली आहे.
ही नंतर घालायचं कारण मी तुम्हाला सांगते, अजिबात कडू लागत नाही आणि चव सुंदर लागते. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यात गूळ घालायचा आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ वितळू द्यायचं आहे. आता गुळाबरोबर मेथी छान शिजली जाईल आणि त्याची टेस्ट मस्त लागेल. आता आपण हे झाकण ठेवून 2 मिनटं वाट बघूया. आणि इथे तुम्ही बघू शकता 2 मिनटं झालेली आहे. गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि आपला मेथांबा तयार झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता आपला मस्त टेस्टी आणि हेल्दी मेथांबा तयार झालेला आहे. याआधी मी कैरीचं पण दाखवलेलं आहे, कैरीचा गुळांबा दाखवलेला आहे चमचमीत असा मस्त. तेही तुम्ही बनवून बघा. आंब्याचा सीझन आहे. आमरस किंवा आम्रखंड, लस्सी, मँगो लस्सी, हे सर्व उन्हाळ्याचे पदार्थ तुम्ही नक्की सर्च करून बघा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली अनिता केदार्स रेसिपीजच्या बाजूला सबस्क्राईबचं आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा, म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल. वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा आपण भेटणार आहोत एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.